नमस्कार, साडेमाडेतीनच्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत दर्शन अपार्टमेंट अहमदनगर येथे. जसं माझं दर्शन घेऊन तुम्हाला प्रसन्न वाटतं, तसंच यांचं दर्शन घेऊन मलाही प्रसन्न वाटलेलं आहे. पण नुसतं प्रसन्न वाटून उपयोग नाही, कारण आपल्याला या कार्यक्रमात गप्पा मारायच्या असतात, धमाल करायची असते, त्यासाठी कार्यक्रम सुरू करावा लागतो. चला सुरू करूया आपला कार्यक्रम साडेमाडे. आपण ज्या दर्शन अपार्टमेंटमध्ये आज आलेलो आहोत, त्या अपार्टमेंटमध्ये राहणारे काका माझ्या बरोबर आहेत. तिकडच्या लोकांविषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. झी टी व्ही मराठी यांच्याशी संपर्क साधून आपण इथं आला आहात. आपलं अभिनंदन आणि स्वागत पण करतो. त्या हिशोबाने आमचे सगळे जेवढे खेळत आहेत, जेवढे लोक इथं उपस्थित आहेत, ते चांगला आपल्याला प्रतिसाद देतील. खेळ जेवढा चांगला होईल तेवढा आनंद घेता येईल आणि त्यांनाही तेवढी त्यात मजा येईल, हे अशी मी व्यक्त करतो. येस येस, आपल्याला भरपूर खेळ खेळायचे, छान छान गप्पा मारायच्या आहेत. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. भरपूर खेळ खेळायचे आहेत, चला सुरू करूया टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झालेली आहेत, आता खेळ सुरू करायचे आहेत. त्यासाठी काढायचे इकडची टोकन्स. माझा मित्र मला मदत करणार आहे. काय नाव तुझं? मी चिरायू. चिरायू, काय करतोस तू? कितवीत आहेस? मी तिसरीत आहे. कुठल्या शाळेत जातोस? माझ्या शाळेचं नाव यशस्वी अकॅडमी आहे. जवळच आहे? नाही, धनगरवाडीला आहे. लांब आहे थोडी? हो. बर, मला टोकन्स काढून देशील तू? हो. तीन डोळे मिटून एक एक करून टोकन काढून दे. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आपल्याबरोबर आपली पहिली फेरी. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 4. दुसरा क्रमांक आहे 16. आणि तिसरा क्रमांक आहे 1. तिन्ही स्पर्धक तयार, सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे खेळ तर सुरू करायचंय, पण मारायचे त्याआधी थोड्याशा गप्पा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा? अनुपमा लक्ष्मण सोनाळे. तुम्ही काय करता? मी जॉब करते. कुठे? पतसंस्थेमध्ये. भरपूर पैसे दिसे ना? खाजगीमध्ये. हो मग खाजगीमध्ये काय, भरपूर पैसे असतात पतसंस्थेमध्ये, आम्हाला माहिती आहे. मग काय गेम खेळणार तुम्ही? तुमच्याकडे ऑलरेडी पैसे आहेत खूप, तरी पण खेळायचंय, कारण मजा येते ना. हो. बाकी तुम्ही काय करता? अजून काही गाणी बिणी गाता तुम्ही? नाही, तसं नाही. खोटं बोलताय ना? नाही. खरंच नाही गात? नाही गात. बाकी तुमच्या अपार्टमेंट मध्ये काय मजा करता तुम्ही? आमच्या कॉलनीमध्ये गणपतीच्या वेळेस सांस्कृतिक कार्यक्रम होतात. तुम्ही काय करता त्याच्यात? आम्ही त्यामध्ये सहभाग घेतो. महिलांसाठी जो कार्यक्रम असतो ना, त्याच्यामध्ये. काय कार्यक्रम असतो महिलांसाठी? महिलांसाठी संगीत खुर्ची वगैरे, रांगोळी. अच्छा, त्यात तुम्ही सहभागी होता? हो. मग पतसंस्थेची स्पॉन्सरशिप असते तिकडे? नाही नाही, हे पर्सनल, पतसंस्थेचं वेगळं. हे वेगळं ते वेगळं. अच्छा अच्छा. बर, वस्तू बिस्तूंचा अंदाज असेल की नाही किमतींचा? हो. असेल ना? हो. तीच आपली पुढची राऊंड आहे. चालेल, त्याच्यासाठी बेस्ट ऑफ लक. थँक्स. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा? मी नेहा अजय देवसक्के. तुम्ही काय करता? मी सध्या बेंद्रे हॉस्पिटलमध्ये पार्ट टाइम जॉब करते, रिसेप्शनिस्ट म्हणून. अरे वा. बर, आणि इकडे तुम्ही काय मजा करता तुमच्या? इथे आम्ही सगळं एकत्र असतो कॉलनीमध्ये, दर्शन अपार्टमेंटमध्ये. सगळ्या म्हणजे काही घरी काही कोणाचा प्रॉब्लेम वगैरे असेल तरी आम्ही एकत्र असतो सगळे. आणि सगळ्या कॉम्पिटिशन वगैरे जे गणपती वगैरे मध्ये असतो त्यामध्ये आम्ही सहभागी असतो. सगळ्यातच कसे एकत्र असतील? उगाच सांगते ना? नाही, खरंच सांगते. उगाच आपल्या टीव्हीवर काही? खरंच एकत्र असता? खरंच एकत्र असतो. मग गेम्स वगैरे खेळता? पण आता कुठे एकत्र खेळायचे? मग आता काय करणार? आता सगळे खेळतोच आहे ना एकत्र. पण तुम्हाला एकटीने खेळायचंय? माझ्या बरोबर आहेत ना आणि दोन्ही. अच्छा, त्या सपोर्ट करतील तुम्हाला. बरं, ठीक आहे. या राऊंड साठी ऑल द बेस्ट. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा? वैशाली गजानन बनकर. क्या बनकर? आडनाव बनकर. हा, आडनाव बनकर. तुम्ही काय करता? गृहिणी. का? आता काय, पहिल्यापासून. का पण पहिल्यापासून गृहिणीच का? असंच बाहेर काम करायला आवडत नाही? नाही नाही, तसं काय नाही. पण असं काय नाही ठरवलं नाही आज काम करायचं असं? हा, काय झालंय तुम्हाला?
असं टेन्शन घेतलंय तुम्ही खूप? नाही नाही, टेन्शन नाही. वस्तूचं टेन्शन घेतलंय तुम्ही? अजिबात नाही. वस्तूच्या किमतीचं टेन्शन घेतलंय? कोणी मागून सपोर्ट नाही केलं तर काय करायचं वगैरे असं काय? काहीच नाही, अगदी अगदी काहीच नाही. मग व्यवस्थित टाइमपास करायचा ना. हा, या राऊंड साठी बेस्ट ऑफ लक. गप्पा मारून झाल्या, वेळ आहे आता पहिल्या फेरीची. अंदाजे किती राऊंड? एकदम सोपी आहे. मी तुम्हाला एक प्रॉडक्ट देणार, काही आकडे देणार, त्याच्याने तुम्हाला एक किंमत लावायची आहे. ज्यांची किंमत त्या प्रॉडक्टच्या एवढीच अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? एकदम सोपं आहे. ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार वैशालीताई, मग अनुपमाताई, आणि मग नेहाताई. आणि आजचा आपलं प्रॉडक्ट आहे ज्युसर. या ज्युसरला 250 वॉटची सशक्त मोटर आहे. या ज्युसरचा स्पीड कंट्रोल करण्यासाठी कंट्रोल नॉब आहे. शिवाय या ज्युसरला एक सुंदर पारदर्शक असा ज्यूस कंटेनर आहे जो सहजरित्या निघू शकतो, ज्यामुळे तो धुवायला खूप सोयीस्कर आहे. आजचं आपलं प्रॉडक्ट तयार. वैशालीताई तयार, आकडे तयार. हे घ्या, चार आकडे वापरा आणि एक किंमत लावा. किती किंमत आहे? 2504. 2504 बरोबर वाटते किंमत? हो. हे व्यवस्थित बघितलं होतं प्रॉडक्ट? हा बघितलं. मागे विचारूया. हो, काय वाटतंय? 2504 बरोबर आहे. सगळेच बरोबर म्हणतायत, सांगून ठेवलंय ऑलरेडी. नाही ना, मग काय करायचं? फ्रीज करायची किंमत? ओके, 2504 एक, 2504 2504. वैशालीताईने तर किंमत सांगितली, बघूया आता अनुपमाताई काय म्हणतात. हे घ्या, चार आकडे वापरा तुम्ही. किती किंमत आहे? 1990 बरोबर वाटते? हो. खरंच बरोबर वाटते? हो. काय वाटतं मागे? 1990 बरोबर वाटते की चूक? सगळ्यांना बरोबर वाटते, सगळ्याच किमती बरोबर वाटतात. नाही तर मग किती? 1450. बाकीच्यांना बरोबर वाटते, तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे. हे बरोबर आहे? हो. मग आपण फ्रीज करूया. हो, नक्की. ओके, 1990 1990 अनुपमाताईंनी पण किंमत लावली. आता बघूया नेहाताई. हे घ्या, हे प्रॉडक्ट बघा, चार आकडे वापरून किंमत लावा. किती किंमत आहे? 1250. कॉन्फिडेंट आहात? अगदी. 1250 बरोबर आहे? सगळ्यालाच बरोबर आहे म्हणतात. काय करायचं आपण? हीच किंमत ठेवायची. हीच किंमत? ओके, 1250 ए, 1250 1250. तिघींचेही अंदाज माझ्या हातात आहेत. बघूया या प्रॉडक्टची कोणी किती रुपये किंमत लावली ते. अनुपमाताईंनी किंमत लावली 1990 रुपये. नेहाताईंनी किंमत लावली 1250 रुपये. वैशालीताईंनी किंमत लावली 2504 रुपये. आणि ह्या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1895 रुपये. त्यामुळे विजेते आहेत अनुपमाताई. हा घ्या तुमचा ज्यूसर. कसं वाटतंय? खूपच आनंद झालेला आहे मला. मी पहिल्यांदा अशा स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि एक खेळ म्हणजे स्पर्धा काय असती हे आज मला कळलंय, पण मला खूपच आनंद झालेला आहे. आनंद झाला ना? हो. अंदाज बऱ्यापैकी बरोबर आला तुमचा. हो. मग आता काय पतसंस्थेत सगळ्यांना ज्यूस? चालेल. चालेल ना? हो. ओके, पुढच्या राऊंड साठी बेस्ट ऑफ लक. थँक्स. मी एक प्रश्न विचारणार आहे. आजचे आपले 6 स्पर्धक सोडून हा बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी विचारणार, त्यामुळे तेव्हाच उत्तर द्या. प्रश्न असा आहे, असा कुठला प्राणी आहे ज्याच्या नाकावर एकच शिंग आहे? आता दुसरी फेरी खेळायची आहे सुपर मार्केट, त्यासाठी काढायची तिकडची टोकन्स. माझी मैत्रीण सोनल मला मदत करणार आहे. दे डोळे मीट आणि एक एक करून 3 टोकन्स दे. एक एक करून अजून येते. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आपली दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 33. दुसरा क्रमांक आहे 8. आणि तिसरा क्रमांक आहे 3. तिन्ही स्पर्धक तयार, सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट.
खरेदी तर करायची आहे पण मारायच्या आहेत त्याआधी थोड्याशा गप्पा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. द्वारका जपे. काय करता तुम्ही? मी हायस्कूल टीचर आहे आणि अहमदनगर विद्याप्रसारक जिल्हा मराठा समाज या संस्थेच्या रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये सध्या काम करत आहे. हो ना? हो. मुलं घाबरतात ना तुम्हाला? हां घाबरतात. कधी कधी घाबरत पण नाही. कधी कधी घाबरत पण नाहीत म्हणजे? मग आता ते पण एन्जॉय करतात ना शिक्षकांबरोबर, त्यामुळे कधी घाबरतात, कधी मस्तीला असले तर घाबरत पण नाही. कधी कधी सोडून तसेच निघून जातात. कधी कधी आम्ही पण सोडून देतो. हो ना? हो. पण मला पण घाबरायला होतं तुमच्याकडे बघून. मग शिक्षक आहे ना पेशानी, त्यामुळे तुम्ही घाबरणारच. पण असं कशाला पाहिजे, शिक्षक म्हटल्यावर घाबरलं पाहिजे असं असतं? मग शिक्षा करतो ना कधी कधी चुकलं तर. पण शिक्षा म्हणजे शिकवणारा की शिक्षा करणारा? शिकवतो पण आणि शिकवण्याबरोबर तो शिक्षा पण करतो, कारण शिक्षा केल्याशिवाय शिकत नाही. काय सांगताय? बरं, आज खरेदी करायची आहे तेव्हा शिक्षा नाही करणार ना मला? नाही नाही. मग आमचा फायदा असेल तर नाही करणार ना? अच्छा, तोटा झाला ते शिक्षा कराल तुम्ही? नाही. मग तोटा का? आम्ही मुलांना शिक्षा का करतो, कारण एवढं शिकवून जर त्यांच्या डोक्यात बसत नसेल तर मग राग येतो, त्यामुळे त्यांना आम्ही शिक्षा करतो. आणि इथं कसं आहे की आमचा यामध्ये स्वार्थ पण आहे ना, काहीतरी मिळणार आहे, त्यामुळे तुम्हाला आम्ही शिक्षा नाही करणार. नाही, तुम्हाला देणं न देणं माझ्या हातात आहे, त्यामुळे आम्ही घेऊनच जाणार ना. नाही बघू आपण ते. ऑल द बेस्ट या राऊंड साठी. अच्छा, थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी सौ सरिता पटवर्धन. तुम्ही काय करता? मी इन्शुरन्स एजंट आहे आणि फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग सुद्धा करते. काय सांगताय? हो. हे काय कॉम्बिनेशन आहे पण इन्शुरन्स आणि फोटोग्राफी? नाही, हे इन्शुरन्स मी एजन्सी नंतर घेतली आहे, पण अगोदर मला खूप आवड असल्यामुळे मी फोटोग्राफीचा कोर्स केला होता आणि त्यामुळे मी कॅमेरा प्रोफेशनल घेऊन वगैरे आणि आता 2 महिन्यापूर्वी घरात सुद्धा स्टुडिओ सुरू केलेला आहे. अरे बापरे, सॉलिड बिझी असणार तुम्ही. हो. फोटो काढायचे, मग इन्शुरन्स काढायचा. फोटो काढायचे, मग इन्शुरन्स काढायचा. हो बरोबर. हो ना? हो, फोटोला आलेल्यांनाच इन्शुरन्स साठी इन्व्हाइट करायचं. हे चांगलं आहे. बरोबर. पण मला नुसता इन्शुरन्स द्याल ना? हो देऊ. माझ्याकडे भरपूर फोटो आहेत माझे. चालेल चालेल, तरी पण एक वेगळा माझ्यातर्फे देईन मी तुम्हाला. आहेच. बरं ठीक आहे, तुमच्यातर्फे तुम्ही देऊ शकता. खरेदी करायची आहे. हा, राऊंड साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी सुजाता पटवर्धन. यांच्या कोण? मुलगी. मुलगी. तुम्ही दोघी ठरवून आला तिकडे? नाही तसं नाही. तसं नाही. आणि तिघी ठरवून आल्यात लालच घालून यायचं? नाही, लकीली. हां, लकीली. लकीली नंबर पण निघाला. हो. तुम्ही काय करता? मी शिकते अजून, BA सेकंड इयरला आहे. सेकंड इयरला. हो. मी अजून वेळ आहे पुढचं सगळं करायला. हो. काय करायला पुढचं ठरवलंय काही? नाही. असेल तर कबूल करू नका, आई पण इकडेच आहे. नाही नाही, शिक्षणातलं पुढचं ठरवलंय. हो, मी तेच विचारतोय. हो. मग तुला काय वाटलं? हो नाही, म्हणजे आई समोर सांगायला काही हरकत नसते ना शिक्षणाचं काही. हो ना, मी कुठे मग काय म्हणतोय, शिक्षणातलंच पुढे तू काय ठरवलंयस असं सांग. मी आता BA नंतर MA करणार आहे. आणि बाकी काय ठरवलंयस? बाकी म्युझिक आहे माझं स्पेशल, तर क्लासेस वगैरे. आणि बाकी काय ठरवलंयस? आणि काही नाही ठरवलेलं अजून. का आई इकडे उभी आहे म्हणून कबूल करत नाही तू आता? नाही, आई समोर कबूल करायला काही हरकत नाही ना आजचं. काय म्हणजे? काय कबूल करायला? नवा जमाना आहे आज, आजचा काळ आहे, तर आईला सांगायला तशी काही हरकत नाही, पण काही ठरवलेलं नाही आहे काही सांगायचं. पण मग मगाशी तो मला नाव वगैरे सांगितलंस तू. माझं ना? हो हो, माझं सांगितलं. तुझंच नाव म्हणतोय मी, तेच म्हणतोय मी. हो, मग आईला माहितीच आहे ना नाव. बाकी सध्या काही ठरलेलं नाही आहे? नाही. नक्की? हो. ठीक आहे, बाकी शॉपिंग वगैरे करता की नाही घरचे? हो करतो. शॉपिंग एकत्र करतेस? हो. कोणाबरोबर? आई, आई पप्पांसोबत. आणि? बहीण छोटी. बस बस, अजून कोण नाही? नाही. दिसू नकोस आता कधी परत? अजिबात नाही. अच्छा ठीक आहे, राऊंड त्याच्या संदर्भात आहे, त्याच्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. गप्पा मारून झाले, आता वेळ आहे सुपरमार्केट राऊंडची. राऊंड एकदम सोपी आहे, तुमच्या पुढे काही वस्तू असतील, एका मिनिटाच्या आत त्या खरेदी करायच्या आहेत. मी एक बजेट देणार, ज्यांच्या खरेदीची किंमत त्या बजेटची एवढीच अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 909 रुपये. वेळ आहे एका मिनिटाची, जी सुरू होतीये आत्ता. साडे बाडे खरेदी करून झाली, करूया आता खरेदीची टोटल.
त्यांच्या ही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे, बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली ते. द्वारकाताईंनी खरेदी केली 633 रुपयाची, सरिताताईंनी खरेदी केली 320 रुपयाची आणि सुजाताने खरेदी केली 286 रुपयाची. विजेता ठरलेल्या आहेत द्वारकाताई. ही घ्या तुमची खरेदी. काय नाचलाय तो तुम्ही? शाळेत शिकवते ना, त्यामुळे त्यांना कार्यक्रमामध्ये कधी कधी आम्हाला नाचून पण शिकवावं लागतं. काय सांगताय? हो, कुठला विषय शिकवता तुम्ही? माझ्याकडे सगळे विषय, जो नवीन येतो तो मी शिकवते. तसं काय नाही, तो नाचून शिकवतो तुम्ही? नाही नाही नाही, आमच्याकडे स्नेह संमेलनाचा कार्यक्रम घेतला जातो, त्यामध्ये आम्ही नाचलो नाही तर मुलांना नाचताच येणार नाही. ते बरोबर आहे. ह्याच्याविषयी तुम्हाला माहिती आहे एक गोष्ट? काय बोला ना. ह्या दोघींनी जेवढी खरेदी केली ना, तेवढीच खरेदी तुम्ही एकटीने केली आहे. तेवढा स्पीड आहे ना. स्पीड बघता जर तुम्ही मिळवलं नसतं तर नवल होतं. इतक्या स्पीडने तुम्ही टाकलं, मला वाटलं 2-4 वस्तू तिकडे जातील की काय. असं नाही होणार, पण तुम्ही शिक्षक असल्यामुळे कधीच लिहित नाही. तेवढं भर 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 तसं बास्केटच्या बाहेर एकही वस्तू नाही जाऊ शकत. ठीक आहे, पुढच्या राऊंड साठी ऑल द बेस्ट. थँक्यू. मी परत एकदा प्रश्न विचारतो. प्रश्न असा विचारला होता, असा कुठला प्राणी आहे ज्याच्या नाकावर एकच शिंग आहे? अंदाजे कितीच्या विजेत्या अनुपमाताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या द्वारकाताई खेळणार आपल्या बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायची आहे. पहिल्यांदा चावी निवडायची आहे. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. खेळ एकदम सोपा आहे. दोघींच्याही आता ट्रे आहेत, खाली बसायचं, ट्रेनीच बॉल घ्यायचा, एका वेळी एकच बॉल घ्यायचा, ट्रे डोक्यावर ठेवायचा, खाली बसून चालत तिकडे जायचं, समोरच्या बास्केटमध्ये एक एक बॉल टाकायचा, परत तेच. ज्यांच्या बास्केटमध्ये सर्वात जास्त बॉल जमा होतील त्यांना संधी मिळेल पहिल्यांदा चावी निवडायची. वेळ आहे एका मिनिटाची. सुरू होते आता 3:30. सुरू करा. निकाल आपल्या समोर आहे. द्वारकाताईंनी जमा केले 4 बॉल आणि अनुपमाताई यांनी जमा केले 5 बॉल, त्यामुळे अनुपमाताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? अनुपमाताईंना संधी मिळाली पहिल्यांदा चावी निवडायची, त्यांना विचारूया. बोला, कुठली चावी? हिरवी चावी. नक्की? हो. कॉन्फिडेंट आहात? हो एकदम. ठीक आहे, घेऊन टाका. अनुपमाताईंनी निवडली हिरवी चावी, त्यामुळे द्वारकाताईंना मिळते लाल चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे ते. चला. पेट्या उघडल्या गेल्या, निकाल आपल्या समोर आहे. अनुपमाताई ठरल्या उपविजेत्या, ज्यांना मिळालेली आहे कस्टर्ड पावडर. कस्टर्ड वाटतंय, कसं वाटतंय? मला एक नवीन स्पर्धेमध्ये कसं असतं, किती खेळामध्ये किती स्पर्धा असतात ते नवीन शिकण्याचा अनुभव मिळाला आहे मला. मजा आली तुम्हाला? हो. आता हे कधी करताय कस्टर्ड? सुट्टीच्या दिवशी. कधी आहे सुट्टीचा दिवस? रविवारी. रविवारी करणार? हो. मी येऊन जातो मग. चालेल, आलं तरी चालेल. पार्टिसिपेट केल्याबद्दल धन्यवाद. थँक्स. आणि विजेत्या ठरल्या द्वारकाताई, ज्यांना मिळालेला आहे डिजिटल कॅमेरा. बोला. स्पर्धेमध्ये हार आणि जीत हे दोन्ही असतातच, तर आज मी जिंकले आहे. हो, मग मी तेच सांगणार आहे की पहिल्यापासून मला मार्गदर्शन करत आलेल्या माझ्या ज्या समोरे मॅडम आहेत आणि आजही त्या माझ्या सोबत माझ्या पाठीमागेच उभ्या आहेत, आज सुद्धा यामध्ये मला म्हटलं नाही चल आपण जाऊया, म्हटलं नाही आपले लेक्चर वगैरे आहेत, ते म्हणे नाही चल आपण विचारू आणि जाऊ. अक्षरशः ऑन ड्युटी असताना परमिशन घेऊन या ठिकाणी आले आणि लकीली लगेच 33 नंबर म्हटल्यानंतर अक्षरशः मी हातात पाहिलं नाही नंबर नेमकं कोणता आहे. तुम्ही म्हटल्यानंतर मी तो पाहिला, म्हटलं 33. बापरे, पहिल्यांदा भीती वाटली आता हे नेमकं खेळ कसा आहे. आणि त्यानंतर खरोखरच की माझ्या ज्येष्ठ शिक्षिकेने मला केलेलं मार्गदर्शन याही ठिकाणी मला उपयोगी आलं आणि खरोखरच मला अतिशय आनंद होत आहे. हा, अशा प्रकारे शिक्षिकाबाईंचं भाषण संपलेलं आहे. आता सांगा, हे मिळालं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तसा मला खूप आनंदच झालेला आहे की आपण स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि बक्षीसही मिळवलेलं आहे, त्यामुळे खूप आनंद होत आहे. आता काय शाळेचे फोटो काढणार? नाही, आधी तुमचा पण काढील. माझा काढा, मुलांना पण आता फोटो काढून शिकव. हो, ट्रिपला गेल्यावर हाच कॅमेरा माझ्या सोबत राहील. हा, पार्टिसिपेट केल्याबद्दल धन्यवाद.
थँक्यू. आता वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, असा कुठला प्राणी आहे ज्याच्या नाकावर एकच शिंग आहे? कोणाला येते उत्तर? तू ये, तुझं नाव सांग. मयुरेश. आणि उत्तर? एक शिंगी गेंडा. फॅन्टॅस्टिक उत्तर, बरोबर आहे.